पिछले कुछ दिनों से महाराष्ट्र की राजनीति में चर्चा चल रही है कि विरोधी पक्ष नेता देवेंद्र फडणवीस को दिल्ली बुलाया जा रहा है। गुरुवार को फडणवीस ने इस चर्चा पर विराम लगा दिया है। उन्होंने कहा कि मेरे शुभचिंतक चाहते हैं मैं दिल्ली जाऊं, मगर ऐसा नहीं होगा, मैं महाराष्ट्र में ही रहूंगा। पहले निवडणूक घोषित हो गया, अजून कुठेही ऑफिशियली घोषणा झालेली नाही। ही घोषणा झाल्यानंतर भाजप आपली रणनीती सगळ्यांसमोर आणेल, पहिल्यांदा यांना तो निर्णय करू द्या। नाही, ही गुंतागुंत काय ती त्यांना सोडवायची आहे। एवढंच पुन्हा सांगतो की जोपर्यंत त्यांचा अध्यक्षपदाचा निर्णय होत नाही तोपर्यंत आम्ही कुठलीही प्रतिक्रिया देणार नाही। ज्यावेळी ते अध्यक्षपदाची निवडणूक घोषित करतील त्यावेळी आमची स्ट्रॅटेजी तुमच्यासमोर येईल। नाही, अशी चर्चा नेहमीच असते, परंतु आमच्या पक्षामध्ये आमचे नेते माननीय मोदीजी जो आदेश करतात तो सर्वांकरता शिरोधार्य असतो। मात्र एक गोष्ट स्पष्टपणे सांगतो, भारतीय जनता पक्षाचं आणि महाराष्ट्राचं राजकारण ज्याला कळतं त्याला लक्षात येईल की मी महाराष्ट्रातनं बाहेर जाण्याची कुठली शक्यता नाही आहे। खरं म्हणजे जे माझे शुभचिंतक आहेत त्यांना असं वाटतं की मला दिल्लीमध्ये काहीतरी मिळालं तर त्यांना आनंद होतो आहे, त्यामुळे त्यांनाही सांगतो की माझं जाण्याची शक्यता नाही आहे। आणि काही लोकांना वाटतं हा दिल्लीला गेला तर बला टळेल, तर बला टळणार नाही आहे हे मी स्पष्टपणे सांगतो। ते असं आहे की ज्यावेळेस पुनर्विचार याचिका केली त्यावेळेसही मी हे सांगितलं होतं की पुनर्विचार याचिकेला फार कमी स्कोप असतो, आणि आपण जर जस्टिस भोसले साहेबांच्या कमिटीने दिलेला निर्णय बघितला तर त्या निर्णयात अतिशय स्पष्टपणे म्हटलं आहे की ही जी काही रिव्ह्यू पिटिशन हॅज इट्स ओन लिमिटेशन, त्याला आपले लिमिटेशन असतात, आणि म्हणून त्यांनी स्वतः अतिशय स्पष्टपणे टर्म्स ऑफ रेफरन्स देऊन पुन्हा एकदा मागासवर्ग आयोगाकडे कशा प्रकारे हे पाठवलं पाहिजे आणि मागच्या निर्णयामधल्या ज्या काही त्रुटी आहेत त्या त्रुटी दूर करण्याकरता काय टर्म्स ऑफ रेफरन्स असला पाहिजे असं सगळं नीट तयार करून दिलं आहे। या सरकारने तयार केलेली कमिटी होती ज्यात चीफ जस्टिस भोसले साहेब होते, ज्याच्यामध्ये आपले माजी महाअधिवक्ता डरायस खंबाटा होते, ज्याच्यामध्ये मोठे मोठे विधिज्ञ होते। अशा विधिज्ञांची ही कमिटी आणि त्यांनी दिलेला रिपोर्ट आहे। मात्र सरकार वेळ काढूपणाचं धोरण करत आहे आणि सरकार त्याच्यामध्ये जी टर्म्स ऑफ रेफरन्स दिली आहेत त्यानुसार या ठिकाणी कुठलीही कारवाई करत नाही आहे। मला असं वाटतं की हा वेळ काढूपणाचं धोरण हे दूर केलं पाहिजे। मला हे समजतं की हा रस्ता लांबचा आहे, हा काही शॉर्टकट आता याच्याकरता राहिला नाही आहे, कारण सर्वोच्च न्यायालयाने त्या संदर्भातला एक निर्णय दिला आहे। पण आपण जर योग्य निर्णयच केले नाही तर 10 वर्षाचा हा सगळा कार्यकाळ चालेल। त्यामुळे आत्ता तरी जस्टिस भोसले यांनी सांगितल्याप्रमाणे सरकारने कारवाई करावी अशा प्रकारची आमची अपेक्षा आहे।